सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मुलांची आणि मोठ्यांची सगळ्यांची फेवरेट पालक पनीर. पालक पनीर करताना जनरली पालक बॉईल किंवा ब्लांच केला जातो, पण आज मी इथे पालक बॉईल किंवा ब्लांच न करता ही रेसिपी करणार आहे, त्यामुळे ही अतिशय न्यूट्रिशियस आहे आणि झटपटही होते. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. पालक पनीर करण्यासाठी मी पालकच्या दोन जुड्या देठासह वापरलेल्या आहेत. कोथिंबिरीची एक छोटी जुडी घेतलेली आहे. कोथिंबिरीमुळे भाजीला सुरेख चव आणि अप्रतिम रंग येतो. 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा घेतलाय कट करून, 2 मोठे कांदे घेतलेत स्लाइस करून, 2 मोठे टोमॅटो फोडी करून, 1 चमचा जिरं, 2 चमचे गरम मसाला पावडर, स्वादानुसार मीठ, 2 चमचे जिरा पावडर, 1/2 किलो पनीर. हे मी घरचं पनीर वापरलेलं आहे आणि पनीर तयार करायची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. 1 बाउल भरून साईसह दूध, दुधामुळे ग्रेव्हीला छान रिचनेस येतो. कढईत तेल गरम करायला ठेवलंय आणि त्यात घालून द्यायला लसूण पाकळ्या. लसूण लालसर झाला की त्यात घालायचे कांदा. कांदा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचे. कांदा छान गुलाबी झालेला आहे आणि याचा कच्चेपणाही निघून गेलेला आहे. आपण घालून घेऊया मिरच्या, आलं घालूया, आता घालून घेऊया टोमॅटो. टोमॅटो घालून साधारण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे. आपण यात पालकची पानं घालून घेऊया, कोथिंबीर घालूया. पालकची पानं आणि कोथिंबीरीचा कढईभर फुलोरा दिसत असला तरी त्याला एकदा वाफ यायला सुरुवात झाली की सगळं मिश्रण आळून जाईल. भाजी हळूहळू आळते. अशा प्रकारे आपली सगळी भाजी आळलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद करायचे आणि ही भाजी थंड करून घ्यायची. फ्रेंड्स, आपण ही भाजी देठांसकट वापरलेली आहे आणि शिवाय ती बॉईल किंवा ब्लांच केलेली नाहीये, त्यामुळे ही फुल ऑफ न्यूट्रिएंट्सनी भरलेली आहे. भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे. थंड झालेली भाजी ब्लेंडर मध्ये काढून घेऊया. ग्रेव्ही स्मूथ आणि रिच होण्यासाठी त्याच्यात थोडस दूध घालायचंय. हिरवीगार क्रीमी पालक पिवरे वाटून तयार आहे. सेम कढईमध्ये परत एकदा मी 1 चमचा तेल घेतलंय आणि 1 चमचा बटर घेतलंय. बटर कम्प्लिटली ऑप्शनल आहे, मला स्वतःला खूप आवडतं कारण बटर पंजाबी भाज्यांमध्ये घातलं की एकदम रेस्टॉरंट सारखी टेस्ट येते. बटर पूर्णपणे मेल्ट झालंय, आता यात घालूया जिरं. जिरं तडतडल्यावर यात घालायची आहे तयार केलेली पालकची प्युरे. प्युरे छान मिक्स करून घेऊया. आता यात घालूया जिरा पावडर, गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊया. आता यात घालूया 2 चमचे दुधावरची फेटलेली साय. मिक्स करून घेऊया. ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण ही दुधावरची साय घातली की ग्रेव्हीला रिचनेस येतो आणि खूप छान टेस्ट लागते. आणि आता सगळ्यात शेवटी घालूया पनीर. मिक्स करून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर पनीर तुम्ही तळून घातलं तरी चालेल, पण मला बेसिकली हे असं व्हाईट पनीर खूप आवडतं, खूप छान ज्युसी लागतं. गरमागरम रिच क्रीमी न्यूट्रिशियस पालक पनीर सर्व करायला तयार. फ्रेश क्रीम ने गार्निश करून सर्व करा गरमागरम पालक पनीर. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया एका इनोव्हेटिव्ह रेसिपीसह नवीन एपिसोडमध्ये, पण तोपर्यंत हेल्दी खा, फिट रहा. बाय.